कोल्हापूर आणि सांगलीपूर रोखण्यासाठी राज्य अर्थसंकल्पात घोषणा. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी मांडला. यावेळी त्यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी घटकासह कोल्हापूर सांगली जिल्ह्यासाठी घोषणांचा पाऊस पाडला. त्यांनी कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा पूर आणि कोल्हापूर विमानतळावर घोषणा केली आहे. आज अजित पवार यांनी राज्याच्या एकूण खर्चासाठी 6,522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी विमान, रस्ते, पूल, सिंचन प्रकल्पासह अन्य कामांसाठी मोठ्या तरतुदीची घोषणा केली. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला विळाखा घालणाऱ्या पुरावरूनही देखील घोषणा केली. त्यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर रोखण्यासाठी 2300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केली. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.